हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, त्याला ऑलवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व अपडेट्स जे आहेत ते मित्रांनो मिळत राहतील. त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर नक्की करा. चला मित्रांनो सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 6.1 फॅक्टराइज एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. याचे मित्रांनो आपल्याला फॅक्टर पाडायचे. आता हे नेमकं कसं करायचं बघा. एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18, हिअर 18 इज अ कॉन्स्टंट टर्म. ज्याला व्हेरिएबल नसतो ती आहे कॉन्स्टंट टर्म. मग इथे बघा, एक्स नाहीये म्हणजे व्हेरिएबल नाहीये, म्हणून ही आहे कॉन्स्टंट टर्म. तर या कॉन्स्टंट टर्मचे आपल्याला फॅक्टर पाडायचे असतात. तर फ्रेंड्स 18 आहे, 18 चे काय फॅक्टर पडतील? ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे 9 2 18 होतात, म्हणजे 9 × 2 तुम्ही लिहू शकता. अजून कोणते फॅक्टर येतील? 6 3 18 होतात, 6 × 3 ते सुद्धा आपल्याला लिहिता येतील. पण नेमके कोणते फॅक्टर घ्यायचे, 9 × 2 घ्यायचा की 6 × 3 घ्यायचा? तर मित्रांनो इथे मॅटर करते मिडल टर्म. मिडल टर्म काय? 9x. मिडल टर्म म्हणजे कोणती टर्म? लक्षात घ्या, ज्याचा व्हेरिएबल फक्त x आहे. मग कोएफिशिएंट ऑफ x जो आहे ना 9, तो 9 त्या फॅक्टरची सम यायला हवी, बेरीज यायला. मग इथे मित्रांनो 9 + 2 केले तर ते होतात 11, आणि 6 + 3 केले तर ते मिळतात 9. म्हणजे मिडल टर्म आपल्याला मिळते. म्हणून असे फॅक्टर चूज करायचे, कॉन्स्टंट टर्मचे असे फॅक्टर पाडायचे की ज्यांची सम म्हणजे बेरीज ही मिडल टर्म यायला हवी, म्हणजे 9 यायला हवी. तर ऑब्व्हियसली फ्रेंड्स 18 चे जे फॅक्टर आहेत ते काय येतील? तर 6 and 3. 6 3 = 18 अँड 6 + 3 = 9. मग मित्रांनो हेच आपल्याला कळालं आता की कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर पाडायचे असतात, आणि ते असे पाडायचे असतात की त्यांची सम जी आहे ती मिडल टर्म यायला. ओके फ्रेंड्स, आणि हे लक्षात घ्या, हे केव्हा करतो आपण मित्रांनो? ज्यास कोएफिशिएंट ऑफ एक्स वर ना 1 असेल. आता इथे कोणताही नाहीये त्यामुळे आपण 18 घेणार. समजा इथे एकाच्या व्यतिरिक्त दुसरा असेल तर ज्यास गणित येतील त्यास मी तुम्हाला सांगेल त्याचं काय करायचं. ओके, आता तेवढं क्लिअर झालंय. 18 जे आहे ते कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर पाडले 6 × 3. का 6 × 3? कारण की 6 + 3 होतात 9. म्हणून आता सेकंड स्टेप काय लक्षात ठेवायची, तर हा जो 9x आहे ना याला स्प्लिट करायचा, जे फॅक्टर पाडले त्याच्यात स्प्लिट करायचे. 9x म्हणजेच काय होतील? 6x + 3x. 6x + 3x किती होतात? 9x होतात. त्यामुळे 9x ऐवजी आपण लिहिणार 6x + 3x. ते कसं लिहिणार बघा, एक्स स्क्वेअर प्लस 9x ऐवजी आपण लिहिणार होता 6x + 3x प्लस 18 हा जसा तसा. हे झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला 4 टर्म मिळतात. आपल्याला माहिती आहे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मुळे टर्म्स जे आहेत वाढतात. आता इथे 4 टर्म्स आहेत बघा. तर यामध्ये इझी करण्यासाठी आपण काय करणार, पहिल्या दोघांना अंडरलाईन करणार, नंतर दोघांना अंडरलाईन करणार. आता या पहिल्या दोघांमध्ये, या पहिल्या 2 टर्म मध्ये कॉमन टर्म काय ती पाहणार. आता ती आपल्याला दिसते बघा मित्रांनो, इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे, म्हणजे एक्स इज द कॉमन फॅक्टर ऑफ दीज 2 टर्म्स. एक्स कॉमन फॅक्टर आहे, त्याला बाहेर काढा. एक एक्स बाहेर काढतोय. आता एक्स स्क्वेअर म्हणतो फ्रेंड्स, एक जर बाहेर काढला तर शिल्लक काय राहील? एक्स स्क्वेअर मीन्स काय? x × x. त्यापैकी एक एक्स बाहेर गेला म्हणजे एक एक्स शिल्लक राहिला ब्रॅकेट मध्ये, तो लिहिला एक्स. या सेकंड टर्म मध्ये 6x होता, यामध्ये फ्रेंड एक्स बाहेर काढलाय म्हणजे शिल्लक राहील 6, तो राहील हा 6. आता या 2 टर्म या पद्धतीने आपण लिहिलं. आता पुढे बघूया प्लस. आता या 2 टर्म जे आहेत त्यामध्ये बघा, 3x आहे, 18 आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स नाही, म्हणजे एक्स कॉमन फॅक्टर दोघांमधला नाहीये. बट 3 आणि 18, 18 म्हणजेच काय फ्रेंड्स? आता फॅक्टर पाडले आपण 6 3 = 3, म्हणजे 18 मध्ये 3 आहे, नाही का? मग 3 जो आहे तो या इथे पण आहे आणि या इथे पण आहे, म्हणजे 3 जो आहे तो कॉमन फॅक्टर आहे, त्याला बाहेर काढा. हा 3 जर मी फ्रेंड्स बाहेर काढला, इथे शिल्लक राहील एक्स, आणि 18 मीन्स 6 × 3. आता फॅक्टर पाडले आपण, त्यापैकी 3 बाहेर गेलाय म्हणजे राहिला आहे 6, तो लिहून टाका x + 6. आता मित्रांनो इथे 2 टर्म मिळतात आपल्याला, दिस वन आणि दिस वन. बघा इथे ऍडिशन मुळे टर्म आपण वेगळे करतो, नाही का? तर या 2 टर्म मिळाल्या, यामध्ये एक्स कॉमन काय? तर ऑब्व्हियसली हा जो ब्रॅकेट आहे ना x + 6 x + 6, तो असा मिळतच जाणार आहे आपल्याला प्रत्येकदा, प्रत्येक गणितामध्ये एक ब्रॅकेट कॉमन मिळणार. मग हा x + 6 जो ब्रॅकेट आहे त्याला आता बाहेर काढूया या पहिल्या टर्म मधून. x + 6 बाहेर काढला. आता फ्रेंड्स या टर्म मध्ये जर x + 6 बाहेर आहे काढला तर शिल्लक करायला एक्स, त्याला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा एक्स. या टर्म मधून सुद्धा मित्रांनो x + 6 बाहेर आलाय, म्हणजे शिल्लक करायला +3.
तो फ्रेंड्स x प्लस सिक्स एंड x प्लस थ्री इज अवर आंसर. जैसे फैक्टराइजेशन केला आपण x स्क्वेअर प्लस नाइन x प्लस 18 चा आंसर येणार x प्लस सिक्स x प्लस थ्री. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळलं असेल. पुढची गणित घेऊया आपण x स्क्वेअर मायनस 10 x प्लस 9. आता फ्रेंड्स इथे सांगा कॉन्स्टंट टर्म कोणती. ऑब्व्हियसली तुमचं उत्तर 9 असेल. 9 ही कॉन्स्टंट टर्म. आता मित्रांनो इथे फॅक्टर असे पडायचे की सम जी आहे ना ती मायनस 10 यायला हवी. त्यांची बेरीज जी आहे ती मायनस 10 यायला हवी. लक्षात घ्या. तर फ्रेंड्स आपल्याला माहिती आहे 9 1 9 नाही का. आपण इथे लिहू शकतो असं 9 1 9 कारण की 9 + 1 10 होतात आणि यांचा जे मल्टिप्लिकेशन आहे ते 9 च येतं. त्यामुळे हे येईल. बट मिडल टर्म काय आहे तर ही मायनस आहे. तर मित्रांनो यांची ॲडिशन जी आहे ती मायनस यायला हवी. त्यामुळे -9 आणि -1 वी नो -9 -1 इज -10 अँड -9 × -1 यांचं प्रॉडक्ट जर घेतलं ते मात्र पॉझिटिव्ह येतं. त्यामुळे तुम्हाला फ्रेंड्स हे कळालं असेल हे मायनस मायनस का आहेत. ओके फ्रेंड्स आता काय करणार. पुढची स्टेप काय सांगितली होती तर -10x ला स्प्लिट करणार -9x आणि -x मध्ये. लिहूया एक्स स्क्वेअर -9x - x मीन्स -10x + 9. आता फ्रेंड्स दोन दोनचे गट पडतो आपण बघा तुम्हाला स्टेप लक्षात राहण्यासाठी. आता फ्रेंड्स याच्यामध्ये कॉमन काय तर एक्स आहे. ऑब्व्हियसली एक्स बाहेर काढा. एक्स वर्ग म्हणजे एक्स बाहेर काढला म्हणजे एक्स आणि इथे येणार एक्स बाहेर गेल्यावर फक्त 9 शिल्लक राहील तो 9. आता इथे मित्रांनो इथे 1 आहे. इथे पण 1 असणार आहे. त्यामुळे -1 जो आहे तो बाहेर काढा. आता -1 बाहेर काढला म्हणजे इथे एक्स शिल्लक राहील कारण की कॉमन यांच्यामध्ये काहीही नव्हतं. सो -1 बाहेर काढला एक्स. आता फ्रेंड्स हा होता 9. याच्यातनं -1 बाहेर काढला. बघा लक्षात घ्या 9 होता हा. 9 मधनं आपण -1 बाहेर काढला म्हणजे शिल्लक काय येईल -9. तो लिहून टाका -9. मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल इथे जर +9 आहे तिथे -9 का आलाय कारण की आपण ब्रॅकेटमधून -1 बाहेर काढला आणि +9 म्हणजे काय -9 × -1 आणि -1 जर बाहेर काढला तर हा -1. ओके फ्रेंड्स आता यामध्ये बघा फ्रेंड्स पुन्हा दोन टर्म्स मिळाल्या दिस वन अँड दिस वन. आता यामधनं एक्स मायनस 9 जो ब्रॅकेट आहे तो कॉमन काढा म्हणजे बाहेर काढा एक्स मायनस 9. ओके आता मित्रांनो या पहिल्या टर्म मध्ये एक्स मायनस 9 बाहेर गेला तर शिल्लक काय येईल एक्स आणि इथे राहील -1. सो आन्सर इज एक्स मायनस 9 अँड एक्स मायनस 1. ओके फ्रेंड्स पुढचं सम वाय स्क्वेअर प्लस 24y + 144. आता फ्रेंड्स कॉन्स्टंट टर्म काय तर कॉन्स्टंट टर्म आहे 144. याचे फॅक्टर आपल्याला पडायचे आहेत 144. वी नो फ्रेंड्स 144 जो आहे हा कशाचा स्क्वेअर आहे तर 12 स्क्वेअर आहे. अँड 12 × 12 किती होतात 12 + 12 किती होतात तर 24 होतात. ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात आलं असेल फ्रेंड्स 12 आणि 12 याचे फॅक्टर असणार आहे कारण की यांची सम जी ना ती 24 यायला हवी आणि ती येणार आहे यास आपण 12 घेतला. ओके फ्रेंड्स मग तुम्हाला हे कळालं असेल. आता स्प्लिट याला कसं करणार तर वाय स्क्वेअर 24y मीन्स 12y + 12y + 144. आता फ्रेंड्स यामध्ये कॉमन काय तर ऑब्व्हियसली वाय कॉमन आहे तो वाय बाहेर काढा. सो रिमेनिंग टर्म इज वाय प्लस हा वाय पण गेलाय म्हणजे 12 प्लस. आता फ्रेंड्स इथे 12 आहे इथे 144 मीन्स 12 × 12 म्हणजे याच्यातही 12 आहे तो 12 बाहेर काढा. शिल्लक काय येईल फ्रेंड्स वाय आणि 144 ज्याचं मल्टिप्लिकेशन 12 × 12 होतं 12 आपण बाहेर काढला म्हणजे 1 12 शिल्लक आहे तो लिहून टाका. आता पुन्हा दोन टर्म शिल्लक राहिल्यात. यामधनं ब्रॅकेट जो आहे तो कॉमन आहे वाय प्लस 12 त्याला बाहेर काढा. वाय प्लस 12 हा बाहेर जर काढला फ्रेंड्स तर काय मिळतो इथे बघा वाय आणि इथे हा प्लस 12. सो आन्सर इज वाय प्लस 12 अँड वाय प्लस 12. वी नो फ्रेंड दिस इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ वाय प्लस 12 होल स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे वाय प्लस 12 जर स्क्वेअर जर केला तर त्याचे एक्सपान्शन हे मिळणार आहे ते झालं होतं परफेक्ट स्क्वेअर होता. त्यामुळे अशा प्रमाणे याचं उत्तर आपण काढू शकलो. ओके फ्रेंड्स याची काही गरज नाही. तुम्ही या पद्धतीने हे सोडवायचे. ओके फ्रेंड्स फोर्थ सम बघूया. फोर्थ सम 5y² + 5y - 10. आता फ्रेंड्स इथे काय करायचं बघा. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर जो आहे ना कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर तो जो आहे तो 1 असायला हवा. इथे आहे तो 5 इथे पण आहे 5 त्यामुळे आपण 5 जो आहे ना मित्रांनो तो कॉमन काढून घ्या. आता हा 5 जर आपण कॉमन काढला तर मित्रांनो ते काय शिल्लक राहते वाय स्क्वेअर. इथून पण 5 गेला म्हणजे फक्त वाय आणि मित्रांनो -10 म्हणजे काय तर -10 मध्ये सुद्धा 5 आहेच -5 × 2 किंवा 5 × -2 असं लिहिता येईल. मग 5 जर बाहेर काढला तर फ्रेंड्स इथे येणार -2. आता फ्रेंड्स y² + y - 2 याचे फॅक्टर पडूया. हा 5 तसाच राहू द्या. हा 5 तसाच राहिल्यानंतर शिल्लक आहे
वाय स्क्वेअर प्लस वाय मायनस टू. आता मित्रांनो याचा आपल्याला विचार करायचा नाही, फक्त याचा विचार करणार आहोत. कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर इथे वन आलेला आहे. ओके, आता मायनस टू इथे कॉन्स्टंट टर्म आली मायनस टू, मायनस टूचे फॅक्टर पाडा. मायनस टूचे काय फॅक्टर पडतील मित्रांनो, की ज्याची सम जी ना ती एक यायला हवी, पॉझिटिव्ह वन. वी नो टू वन चा टू बे बे होतात, म्हणजे यांचा गुणाकार दोन आला, बट इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. तर मित्रांनो टू मधनं जर आपण मायनस वन केले तर किती येतील, तर एक येणार, म्हणजे ऍडिशन मिळाला. आणि टू इंटू मायनस वन जर केला तर मायनस टू येतो, म्हणजे याचे फॅक्टर काय आले, टू मायनस वन. मित्रांनो या फायचा विचार करणारच नाही, तो बाहेरच राहू द्यायचा आहे, त्याला हटवायचा नाही. आता टू मायनस वन स्प्लिट करायचं आहे वायला. सो वाय स्क्वेअर प्लस टू वाय मायनस वाय, कारण काय वन वाय म्हणजेच वाय मायनस टू. ओके, हा फाय तसाच ठेवा. इथे मित्रांनो इथे दोन टर्म आहेत बघा, यामध्ये वाय इज कॉमन, सो टेक वाय इज कॉमन हिअर. सो रिमेनिंग टर्म्स आर वाय स्क्वेअर मधून वाय गेला म्हणजे वाय, आणि हा वाय पण बाहेर गेला म्हणजे शिल्लक राहील इथे टू. आता फ्रेंड्स इथे काय बघा, मायनस आहे मायनस आहे, तो मायनस वन बाहेर काढून घ्या. मायनस वन जर बाहेर काढला मित्रांनो, तो हा येईल वाय आणि हा सुद्धा येईल प्लस टू. हा फाय सेम जसा तसा ठेवा. आता मित्रांनो या दोन टर्म मिळाल्या, याच्यामध्ये ब्रॅकेट आपल्याला कॉमन मिळतो नेहमी लक्षात ठेवा, तो वाय प्लस टू ला बाहेर काढा, म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेटमधील रिमेनिंग टर्म्स येतील, जी वाय आहे आणि इथे मायनस वन आहे, म्हणजे वाय मायनस वन. अशा पद्धतीने आपले आन्सर जे आहे ना फ्रेंड्स, ते आपल्याला असं लिहिता येईल, फाय इंटू वाय प्लस टू अँड वाय मायनस वन. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सम बघूया. पी स्क्वेअर मायनस टू पी मायनस थर्टी फाय, फिफ्थ सम आहे. पी स्क्वेअर मायनस टू पी मायनस थर्टी फाय. मित्रांनो इथे कॉमन काढण्याची गरज नाही, कोएफिशियंट ऑफ पी स्क्वेअर जो आहे तो वनच आहे, त्यामुळे तो आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत मायनस थर्टी फायच. मित्रांनो जेस मायनस असं द्याय, जरा विचार करून करा. मायनस थर्टी फाय आणि सम किती यायला हवी, ती यायला हवी मायनस टू. ओके फ्रेंड्स, आता याचे फॅक्टर कसे पडता येतील आपल्याला बघा. मायनस थर्टी फाय चे फॅक्टर पाडायचे आपल्याला, सेवन फाय जा थर्टी फाय होतात हे आपल्याला माहिती आहे. सो राईट हिअर सेवन अँड हिअर फाय, बट सम जी आहे ना त्याची, ती मायनस टू यायला हवी. आणि जर मायनस मिडल टाइम मायनस असेल ना, तर जे बिग टर्म आहे तिला आपण मायनस करणार, जी मोठी टर्म आहे तिला मायनस करणार. यू नो मायनस सेवन प्लस फाय किती होतात, तर मायनस टू होतात. त्यामुळे मित्रांनो मायनस सेवन इंटू फाय मायनस थर्टी फाय, अँड मायनस सेवन प्लस फाय इज मायनस टू. लिहून टाका, पी स्क्वेअर इथे येणार, स्प्लिट करणार मायनस टू पीला, कसा करणार, मायनस सेवन पी प्लस फाय पी मायनस थर्टी फाय. आता फ्रेंड्स या दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर ऑब्व्हियसली पी कॉमन आहे, तो लिहून टाका पी. इथे राहील एक पी, नंतर मायनस सेवन प्लस फाय पी अँड थर्टी फाय, मध्ये फाय कॉमन आहे, तो फाय बाहेर काढा, म्हणजे येणार पी मायनस सेवन. सो फ्रेंड्स या टर्म मधनं पी मायनस सेवन, पी मायनस सेवन कॉमन आहे, तो बाहेर काढा, पी मायनस सेवन. काय टर्म राहील, पी राहील एक आणि एक प्लस फाय. सो राईट हिअर पी प्लस फाय. अशा पद्धतीने फ्रेंड्स हे आपल्याला सहजपणे सोडवता येईल. पुढचं कडे ते लगेच घेऊया. आता पी स्क्वेअर मायनस सेवन पी मायनस फोर्टी फोर, मायनस फोर्टी फोरचे आपल्याला फ्रेंड्स फॅक्टर जे आहेत ते पाडायचे आहेत. तर ते काय ते इलेवन फोर जा फोर्टी फोर होता, इलेवन आणि फोर, आणि मिडल टर्म जी मित्रांनो होती मायनस सेवन, मायनस सेवन सम यायला हवी, तर ऑब्व्हियसली मायनस इलेवनमधनं आपण फोर केले तर मायनस सेवन येतील. त्यामुळे आपल्याला फॅक्टर मिळालेत मायनस इलेवन फोर सेवन पी, मायनस सेवन पीला स्प्लिट करणार. पी स्क्वेअर मायनस इलेवन पी प्लस फोर पी मायनस फोर्टी फोर. आता फ्रेंड्स यामध्ये कॉमन काय, तो ऑब्व्हियसली पी कॉमन आहे, तो पी कॉमन बाहेर काढणार. रिमेनिंग टर्म्स आर पी मायनस इलेवन प्लस इथे फोर कॉमन आहे, फोर कॉमन काढणार पी मायनस. आता मायनस फोर्टी फोर म्हणतो मित्रांनो, फोर गेला म्हणजे काय शिल्लक राहिला, मायनस इलेवन. सो राईट हिअर मायनस इलेवन, कारण की मायनस फोर्टी फोर म्हणजे काय असतो, मायनस इलेवन टू फोर, आणि फोर आपण बाहेर काढला म्हणजे इलेवन शिल्लक. आता फ्रेंड्स इथे बघा, पी मायनस इलेवन हा ब्रॅकेट कॉमन आहे, तो लिहून टाका पी मायनस इलेवन, इन अनदर ब्रॅकेट पी प्लस फोर. दिस इज अवर फायनल आन्सर. पुढचे मित्रांनो लगेच लिहूया, एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी थ्री एम प्लस वन ट्वेंटी. आता फ्रेंड्स वन ट्वेंटीचे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत, आणि त्याची सम जी आहे ती यायला हवी मायनस ट्वेंटी थ्री. तर मित्रांनो हे फॅक्टर शोधा, तुम्हाला सहज कळतील, थोडा वेळ लागेल पण सहज तुम्हाला सहज काढता येतील. फिफ्टीन एट जा मित्रांनो किती होतात, तर फिफ्टीन एट जा वन ट्वेंटी होतात, नाही का, फिफ्टीन अँड एट.
आणि यांची जर आपण सम केली, बेरीज केली, तर ती मिळते 23. बट हा आहे मायनस 23, म्हणजे हे दोन्ही मायनस आपल्याला घ्यावे लागतील, कारण की यांचा प्रॉडक्ट घेतला तो पॉझिटिव्ह येणार आणि यांची ॲडिशन केली तर ती येणार मायनस 23. सो फॅक्टर इज मायनस 15 अँड मायनस 8. मायनस 23 ला स्प्लिट करा, एम स्क्वेअर मायनस 15 एम मायनस 8 एम प्लस 120. ओके फ्रेंड्स, आता यामध्ये दोनचे आपण करतो त्याप्रमाणे दोन टर्म जे आहेत त्यामधून कॉमन काढणार, एम कॉमन येईल एम एम मायनस 15, आणि इथे मित्रांनो काय कॉमन येईल तर ऑब्व्हियसली 8 येणार आहे. मायनस 8 कॉमन काढा, मायनस काढतोय लक्षात घ्या, मायनस 8 कॉमन काढला म्हणजे एम, आणि इथून मित्रांनो मायनस 8 तर बाहेर गेला, शिल्लक काय मायनस 15. आणि मित्रांनो हे लक्षात आलं असेल तुमच्या, जो सेकंड ब्रॅकेट एक येतो सेमच येतो, त्यामुळे डोळे लावून ते लिहून टाका. आता फ्रेंड्स एम मायनस 15, एम मायनस 15 कॉमन आहे तो बाहेर काढा, एम मायनस 15. सो रिमेनिंग टर्म इज एम मायनस 8. दिस इज अवर फायनल आन्सर. एम स्क्वेअर मायनस 25 एम प्लस 100. 100 चे फॅक्टर आपल्याला पाडायचे आहेत फ्रेंड्स, 100 चे फॅक्टर आणि त्यांची जी बेरीज आहे ती यायला हवी मायनस 25. मित्रांनो मायनस हे तर अतिशय 20 × 5 = 100 होतं, मात्र सम जी आहे ना ती मायनस 25, इथे प्लस आहेत दोन्ही, दोन्ही मायनस करा. ओके, दोन्ही मायनस केल्यानंतर काय होतील मित्रांनो, याला स्प्लिट करा, एम स्क्वेअर मायनस 20 एम मायनस 5 एम प्लस 100. आता यामध्ये मित्रांनो एम कॉमन आहे तो बाहेर घेणार एम मायनस 20, आणि मित्रांनो इथून घेणार मायनस 5, मायनस 5 बाहेर घेतला, सो एम मायनस 20. आता मित्रांनो यामध्ये जर तुमच्या लक्षात येईल एम मायनस 20 हा ब्रॅकेटच कॉमन आहे, तो लिहून टाका एम मायनस 20, आणि दुसरी टर्म येणार एम मायनस 5. दिस इज अवर एन्सर, एम मायनस 20 अँड एम मायनस 5. मित्रांनो पुढचं जे सम आहे ते 90, ते आपण घेऊया पटकन. 9 सम 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 15. आता मित्रांनो लक्षात ठेवा, इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे ना तो 3 आहे, आणि आता आपण आता जेही केलं होतं त्यावेळेस 1 होता, त्यावेळेस आपण 15 फॅक्टर पडत होतो, पण ज्यावेळेस इथे मागच्याकडे आता बघितलं एक 5 होता तर आपण 5 कॉमन काढला होता, मी ते 3 कॉमन काढूया, पण 3 कॉमन इथून निघणार नाही, कारण की 12 जो आहे मित्रांनो 3 भाग जात नाही, त्यामुळे आपल्याला कॉमन काढता येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस मित्रांनो जर कोइफिशियंट 1 नसेल तर या 3 पण 15 लागून यायचं, लक्षात घ्या, जर कोइफिशियंट 1 नसेल तर 15 सुद्धा 3 गुणायचं आणि त्याचे फॅक्टर पाडायचे. लक्षात घ्या मित्रांनो एक मागचं सम जे होतं त्यामध्ये 5 जो येतो होता एका ठिकाणी 5 होता, बघा आपण त्या गणिताकडे पण बघूया, 5 होता एका ठिकाणी, बघा हा सांगते 5y² परंतु आपण काय केलं याला, तर 5 आपण बाहेर काढला होता, कॉमन काढला होता नाही का, आणि हे इक्वेशन मिळवलं होतं जिथे याचा कोइफिशियंट 1 होता. परंतु या गणितामध्ये मित्रांनो आपल्याला कॉमन काढता येणार नाहीये, कारण की 14 3 कॉमन येत नाही, मग त्यामुळे काय करावं लागेल इथे, तर 3 15 लागून यायचं, 15 3 जा ते होतात 45. लक्षात घ्या हे केव्हा करतो, ज्यास एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 नसेल त्यावेळेस मित्रांनो इथे लक्षात घ्या 3 × 15 करायचे, फक्त कॉन्स्टंटचे फॅक्टर पाडायचे नाहीत. 3 × 15 केले किती आले ते 45 होतात. आता 45 फॅक्टर पाडा की ज्यांची सम 14 येणार आहे. तर मित्रांनो 45 असे कोणते फॅक्टर येतात की ज्यांची सम जी आहे ती येणार आहे 14. 9 + 5 = 45 होतात, त्यामुळे मित्रांनो हे त्याचे फॅक्टर झाले. आता मित्रांनो हा कॉमन काढला आणि त्यामुळे तसाच लिहा 3x², मात्र 14x ला स्प्लिट करा 9x + 5x मध्ये, तर लिहून टाका 9x + 5x + 15. आता फ्रेंड याच्यामध्ये काय कॉमन आहे बघा, याच्यामध्ये ऑब्व्हियसली 3 पण कॉमन आहे, कारण की 9 3 असतो, 3 3 = 9, आणि x पण कॉमन आहे म्हणजे 3x कॉमन आहे, 3x कॉमन काढला म्हणजे x शिल्लक राहिला. आणि फ्रेंड्स इथून 9 आहे म्हणजे 3 3 = 9, x तर बाहेर काढलाय म्हणजे इथे फक्त शिल्लक राहील 3 प्लस 5x × 15. आता मित्रांनो याच्यामध्ये 5 कॉमन आहे तो 5 बाहेर काढला, इथे x राहील, आणि 15 म्हणजे काय 5 × 3, मग त्याच्यापैकी 5 बाहेर गेला म्हणजे शिल्लक राहील 3, ब्रॅकेट सेम मिळाला. आता फ्रेंड्स एक्स प्लस 3 पूर्ण ब्रॅकेट बाहेर काढा, इन सेकंड ब्रॅकेट 3x + 5 जे उरलेले कोइफिशियंट उरल्या टर्म्स 3x + 5. दिस इज अवर एन्सर. पुढचं समय तसंच फ्रेंड्स 2x² + x - 45, हिअर ऑल्सो कोइफिशियंट ऑफ x² इज 2. मग आपण काय करतो मित्रांनो, याने कॉन्स्टंट टर्मला मल्टिप्लाय करतो म्हणजे 2 × -45 अँड 2 × -45 - 90.
सो फैक्टराइज माइनस 90 ची फैक्टर आपण पाडणार की ज्यांची बेरीज येणार 1. आता मित्रांनो 1 बेरीज येणार कोणती असणार ते की ज्यांची बेरीज जी आहे ती 1 येते आहे असे कोणते असणार तो ऑब्वियसली 10 9 जाने का 10 गुणिले जर 9 केले तर 90 होतील आणि 10 मधून 9 वजा केले म्हणजे याला माइनस केलं तर 1 मिळणार आहे. तर करूया फ्रेंड्स 2x² प्लस फैक्टर काय आहे स्प्लिट करणार x 10x - 9x मींस 1x 10x - 9x - 45. आता फ्रेंड्स यामध्ये कॉमन काय तो ऑब्वियसली 2x कॉमन आहे x शिल्लक राहील आणि 10 मधून 2 गेला म्हणजे 5 शिल्लक राहिलाय. ओके माइनस 9 इज कॉमन हियर. आता 45 म्हणजे काय फ्रेंड्स माइनस 9 इंटू माइनस 5 सॉरी माइनस 9 इंटू 5 नाही का त्यापैकी माइनस 9 बाहेर गेला म्हणजे शिल्लक करेल. इथे आधी हा एक्स लिहा आणि इथे लिहा प्लस 5. सो फ्रेंड्स एक्स प्लस 5 हा कॉमन आहे ब्रॅकेट. सो राईट हिअर एक्स प्लस 5 इन अनदर ब्रॅकेट वी राईट 2x माइनस 9. ओके पुढचं समय लगेच घेऊन टाकूया फ्रेंड्स 20x² माइनस 26x प्लस 8. कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 20 सो मल्टीप्लाइंग बाय 20 इंटू 8 160. आता फ्रेंड्स 160 जे आहे त्याचे फॅक्टर जे काय काढता येतील आपल्याला किंवा मित्रांनो इथे कॉमन सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतो 2 कॉमन निघू शकतो नाही का तोही काढला तरी चालेल मग जो आपला मल्टिप्लिकेशन आहे ते कमी होईल. 2 कॉमन काढला समजा तर काय मिळतो आपल्याला बघा 2 कॉमन काढला तर मिळणार आहे 10x² इथे मिळणार मित्रांनो 13x कारण की 2 ने भाग जातो इथे मिळणार मित्रांनो 4 हे आपल्याला मिळेल नाही का 2 10 जा 20 2 13 जा 13 2 जा 26 अँड 2 4 जा 8 2 कॉमन काढला माझा तरी मित्रांनो इथे कोएफिशियंट ऑफ x² 1 नाही आहे 10 आहे नाही का मग 10 ने मल्टिप्लाय करणार 4 ला 10 इंटू 4 म्हणजे किती झाले 40. आणि आता मित्रांनो 40 फॅक्टर आपण पाडणार की ज्यांची जी बेरीज आहे ती येणार मित्रांनो 13 तर ते काय असणार आहे मित्रांनो 5 8 जा 45 होतात मात्र मायनस 5 आणि मायनस 8 घेतले तर मायनस 13 होतात त्यामुळे मायनस 13x फॅक्टर स्प्लिट याला करणार आपण मायनस 5x आणि मायनस 8x मध्ये 2 10x² 13x ऐवजी काय येणार मायनस 5x मायनस 8x मायनस 5x मायनस 8x प्लस 4 हा 2 तसंच ठेवा मात्र इथे फ्रेंड्स काय येणार कॉमन ऑब्व्हियसली 5x येणार आहे 5 2 10 म्हणजे इथे 2x आणि हा पूर्ण बाहेर गेलाय म्हणजे मायनस 1 इथे फ्रेंड 8 आहे म्हणजे 4 असणार आहे 4 कॉमन काढा मायनस 4 बाहेर काढला मित्रांनो म्हणजे 4 2 x म्हणजे इथे येणार 2x आणि इथे येणार मायनस 1. ओके आता फ्रेंड्स 2 आता या ब्रॅकेटमध्ये बघितलं तर 2x - 1 इज कॉमन तो ब्रॅकेटच कॉमन आहे तो बाहेर काढा नंतर राहील 5x - 4 सो आन्सर इज 2 2x - 1 अँड 5x - 4. ओके फ्रेंड्स पुढचं गणित बघा 44x² - x - 3 कोएफिशियंट ऑफ एक्स इज 44 सो मल्टिप्लाइंग बाय कॉन्स्टंट टर्म इंटू 44 सो वी गेट 44 × -3. आता यांचं जर मल्टिप्लिकेशन मित्रांनो तुम्ही केलं 44 × 3 तर ते किती येणार आहे तर ते तुम्हाला सहजपणे मित्रांनो आपल्याला इथे काढता येईल ते -132 आणि -132 काय फॅक्टर पडतील मित्रांनो -132 फॅक्टर पाडले तर तुम्हाला मिळतील 11 - 12 यांचं जे मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला 132 मिळेल आणि याचं सबट्रॅक्शन केलं मित्रांनो बेरीज केली तर ती मिळणार आहे -1. ओके सो स्प्लिट 44x² आता याला स्प्लिट करणार म्हणजे तो येणार फ्रेंड्स 11x - 12x - 3. आता फ्रेंड्स याच्यामध्ये काय कॉमन आहे तर 11x कॉमन आहे 11x कॉमन काढला 11 4 = 44 होतात सो राईट हिअर 4x + 1 - यामध्ये 3 आहे -3 बाहेर काढा सो काय मिळेल मित्रांनो 3 4 = 12 सो यू राईट 4x + 1 सो फ्रेंड्स दिस ब्रॅकेट इज कॉमन अगेन सो राईट हिअर 4x + 1 इन अनदर ब्रॅकेट 11x - 3. आय होप फ्रेंड्स हा एक्सरसाइज तुम्हाला कळाला असेल.